नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मोरोड तालुका उडणी जिल्हा बीड या ठिकाणी आलो आहोत। तर आजचा आपला विषय आहे घेवडा म्हणजे राजमा। राजम्याविषयी आपण संपूर्णपणे माहिती घेणार आहोत, याची लागवड कशी करायची, याची पूर्ण मशागत काय आहे, यासाठी खर्च किती लागणार आहे, या संपूर्ण माहिती अशोक शेंडगे। याची लागवड कशी असते ते ही जी लागवड आहे ती 1.5 फुटावर केलेली आहे। 1.5 फुटाचा आऊत छोटं करून ह्याची सरी पाडून ह्याच्या पाठीमागं 1.5 फुटाचं चाहड करून पेरलेला आहे हा घेवडा। आणि ह्याची तारीख आज आहे जवळपास 4 डिसेंबर आज ह्याची पेरणी झालेली आहे। अशा टप्प्यात आपण 4 नमुन्याचा जवळपास पेरणी केलेली आहे। काही आपण 1.5 फुटाचं फराट करून पेरलेलं आहे, काही सरी करून पेरलेलं आहे, काहीची लागण आपण असं लागण करून केलेली म्हणजे 4-5 फुटाचा अंतर 4-5 इंचाच्या अंतरावर लागण केलेली आहे। अशा पद्धतीने आपण ह्याची लागण केली आहे। हे जे आपण बिलावलं आहे हा वान कोणता आहे? वागळा हा ही जात आहे। आणि ती लावताना जेवढी शेतकऱ्यापासून बियाणं घेऊन लावतो हेच चांगल्या पद्धतीने उगवते। आपण दुकानावर हे घेतो ते दुकानचं बी आमचं फेल गेलं 2 वेळेस, ती शेतकऱ्यापासून घेतलेलं बी चांगलं उगवते। आता आज पेरला आपण किती दिवसात ह्याची उगवण चालू दिसते? 1-8 दिवसात 7-8 दिवशी ते दिसायला लागतं। ओलं करावं लागतंय का? ओलं करून बी चालतं आणि कोरडो पेरून त्याच्यानंतर वरी स्प्रिंकलरनं पाणी देणं किंवा थिबकनं सोडणे किंवा असं दाटाने सोडणे तरी चालतं। आता आपलं तुषारनं थिबकनंच केलं चांगलं का असं पाणी खालून? दोन्ही पण चांगलं, खालून पाणी सोडलेलं थोडंसं बरं राहतं आणि तुषारचं हे म्हणजे आपल्या कामाच्या वेळ वाचावं म्हणून तुषारनं पाणी सोडतो आपण वर। असं पण पाणी द्यायला लागवड आहे ही 8 दिवसाची लागवड आहे। 8 दिवस झाले का? याला किती पाणी दिले तुम्ही आतापर्यंत? 1 पाणी दिले याला। 1 पाणी का? खत सुरुवातीला दिलं आपण याला 20-20-13 किंवा DAP असं कुठलंही खत चालतं याला 10-20-20। त्यानंतर आता ह्याच्या इथून पुढे काय मशागत? मशागत ह्याला एक फवारणी द्यावी लागते। ह्याला फवारणी देता वेळेस सुरुवातीला कोलोरो, त्याच्यानंतर एक साप बुरशीनाशक आणि ऊर्जा असं एक कीटकनाशक हे 2-3 नमुन्याचे औषधं देत राहावं लागतं त्याला। 1-15 दिवसाच्या आणि हिशोबाने एक फवारणी करावं लागते याला। एकरी आपलं किती बी पडलं याचं ॲव्हरेज? 1 करी 30 किलो बी पडतंय जवळपास। 30 किलो का? सोयाबीनच्या प्रमाणात जरी सोयाबीनचं थोडं जास्त पडलं तरी काय हरकत नाही, पण सुरुवातीला बी महाग असल्यामुळे शेतकरी थोडं कमी पातळ पेरतात, पण हे 30 किलोच्या पुढे गेलं तरी चालतं एकरी। तर ही 8 दिवसाची लागवड आहे। 8 दिवसाची लागवड आहे, उगवण ह्याची चांगल्या प्रमाणात चांगली झालेली आहे। हो, आता ह्याला 8 दिवस झाला आहे, उद्या 10 दिवसाला ह्याला फवारणी करायची एक छोटीशी आणि 15 दिवसाचं झाल्याच्या नंतर ह्याला युरियाचा डोस द्यायचा एक। उगवण क्षमता होऊन 8 दिवस झाले। किती आपलं किती एकर मध्ये आता इथे लागवड केली? असा जवळपास आज आपण हे आमच्या भाऊ आणि मिळून आम्ही जवळपास 13-14 एकर पेरलेला आहे। याचा लागवड खर्च किती येतो 1 एकरला? 1 एकरी लागवड खर्च सुरुवातीला 1,350 रुपयाचं बी, कमीत कमी 4,000चं बी, त्याला 1,500 रुपयाचं एक खाताचं पोत आणि आपली मेहनत एक लमसम सुरुवातीला 1,550-5,000 रुपये खर्च येतो एकरी। 1,550 रुपयापर्यंत धरून एकरी खर्च। तर पहिलं आपण पाहिलं होतं की पहिल्या प्लॉटची लागवड चालू होती आणि या प्लॉटमध्ये आपण आलो, याला 8 दिवस झाले, त्याची उगवण पण चांगली झालेली आहे आणि आता आपण विचारू त्यांना याच्या आधीचं लागवड आहे का काय आपल्या? हो, आपल्याकडे आहे ना याच्या आधीची 1.5 महिन्याखालची लागवड आहे, त्याच्यानंतर महिन्याखालची लागवड आहे, त्याच्यानंतर 15 दिवसाची लागवड आहे, ही 8 दिवसाची लागवड आहे, आज चालू आहे ती 1 लागवड आहे आता आपण बघितलेली। अशा 5 नमुन्याची लागवड आहेत आपल्याकडे टप्प्यात ना। आपण आता 1-15 दिवसाच्या प्लॉट मध्ये जाऊ आपण। आहे आपण 15 दिवसाच्या लागवडीमध्ये आलेलो आहेत आपण सध्या। आता याला किती पाणी झाले आतापर्यंत? ह्याला 2 पाणी झाले, 2 पाणी झाले, त्याला 1 फवारणी झाली आणि काल परवा ह्याला युरियाचा डोस मारला। आता ह्याचा पूर्ण पिकाचा कालावधी किती आहे ह्याचा? आम्ही नवीनच आहेत पण दुसऱ्याच्या सांगण्यानुसार हे 2.5 महिन्याचं किंवा जास्तीत जास्त 70-75 दिवसाचं पीक आहे। तर याचं एकरी किती आहे तुम्हाला उत्पन्नाचा एक अंदाज? आता लोक सांगतात आम्ही सुरुवातच आहे, पण आमचं टार्गेट आहे 1 करी 8 क्विंटल तरी काढण्याची तयारी आहे आमची। म्हणजे 1 एकर मध्ये 8 क्विंटल लोकांचं जास्त सांगतात पण आम्ही 8 क्विंटल तरी। तर आपण सरांच्या आता 4th प्लॉट मध्ये आपण आलेलो आहोत, तर याचा कालावधी किती सर? ह्याचा कालावधी 45 दिवसाचा आहे। 45 दिवसाचा कालावधी आहे याचा। ह्याला स्टॉकवर 3 फवारण्या झाल्यात, ह्याला 1 युरियाचा डोस झालाय आणि
फवारणी करीत असताना ह्याच्यावर काय रोग आहे, ह्या रोगाचा विचार करून हे करून त्याची फवारणी करायची असे पद्धतीने आज 45 दिवसाचा प्लॉट आहे आणि हे आमचे बंधुराज आहेत, हे आम्हाला सपोर्टिंग करतात, फवारणी करू लागायला त्याची मशागत काय असेल. आता याला बघा, याला चांगल्या प्रमाणात हे एका झाडाला आज 20-25 शेंगा आहेत, 25 शेंगा जवळ आहेत. हे 45 दिवसाचा प्लॉट आहे आणि अनेक वरती शेंगा लागत आहेत ह्याला. हे एका शेंगाला आमचं टार्गेट आहे 40-30-35 शेंगा लागायचा असं अंदाज आहे. तर याला आतापर्यंत किती फवारण्या झाल्या? ह्याला 3 फवारण्या झाल्यात आणि फुलं लागल्याच्या टायमिंगला, फुलं लागल्यावर शेंगाची कळी बाहेर निघाल्यावर आम्ही ह्याला 13-40-13 खताचा डोस ब्रिचिंग मधून दिलेला आहे फवारणी मधून. आता मुख्यतः याच्यावर कोणते रोग आढळून येतात? याच्यावर आळी आणि तुडतुडा ह्या दोन गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी आपल्याला क्लोरोफास चार्जेस, त्याच्यानंतर बुरशीनाशक म्हणून कुठलं बी असेल, एक साफ हे कुठलं बी करता असं औषध बुरशीनाशक, अशा 3 औषधाची फवारणी करतो त्याला. एक 12-15 दिवसाच्या टप्प्याने फवारणीची चालू असते. त्याला किती पाणी झाले ते कांदाजी? ह्याला पाणी आमच्याकडनं थोडे पाणी जास्त झाले, एकार्ध पाणी कमी व्हायला पाहिजे. आमच्याकडनं जवळपास 5 पाणी झाले, 6 पाणी जवळजवळ झाले त्याला. तर आता ह्याची वाढ पण चांगली झालेली आहे, खूप शेंगा पण आता चालू आहे, फुलं पण वरी अजून चालूच आहेत फुलं. हा तरी काल 2 दिवसाखाली धुई पडल्यामुळे थोडस खे झालं. चांगला प्लॉट आहे आणि आपण आता दुसऱ्या प्लॉट मध्ये जाऊ की जेणेकरून तो 60 दिवसाचा प्लॉट आहे. आता ह्या प्लॉटला 60 दिवस झालेले आहेत. 60 दिवस झालेले आहेत ह्या प्लॉटला. तर आता याला किती फवारण्या झाल्यात पाणी? त्याला 4 फवारण्या झाल्यात. चार फवारण्या झाल्या त्याला आणि जवळपास 7 पाणी झाले त्याला. तर आता हे सगळं मिळून आपण असं किती बी पेरलं आहे? आता सगळं मिळून ह्या क्षेत्रामध्ये आम्ही जवळपास 3 क्षेत्र आहे सगळं, तर आमचं जवळपास आता हे 3 क्विंटल बी पेरलेलं आहे आणि जवळपास हे 14.5 ते 15 एकर आमचं पेरून झालेलं आहे. तर आता याला 60 दिवस झाले आहेत, अजून किती दिवसात एका काढा येते? आता 60 दिवस झाले हे तरी आता 15 दिवसात निघत आहे एवढा. 15 दिवसात निघणार. कितीपर्यंत शेंगा एक अंदाजे? आता हे काही पकलेल्या जवळपास याला 25-30 शेंगा आहेत. एका झाडाला जवळपास 25-30 पकलेल्या शेंगा आहेत. असं आहे हे जवळपास सुरुवातीच्या लागवडीचा एक क्विंटल आहे सुरुवातीच्या लागवडीचा बी. हे 60 दिवसाचं बीज आहे असं. हे 60 दिवसामध्ये झालेलं बीज आहे. आता 15 दिवसात हे भरपूर शेतकऱ्याला पेरायला काही अडचण नाही. कमी खर्चातलं पीक आहे. पहिली गोष्ट डुकरं खात नाहीत, ह्याला हरणं खात नाहीत. हरणं खातात पण कमी प्रमाणात, म्हणजे कुठंतरी आपलं. आणि डुकरं आज हे काय आजच इथून डुकरं मिरून गेलेत पण डुकरांनी काही खाल्लेलं नाही. एकदम चांगलं. ज्याला पाण्याचा हिशेब आहे, पाणी किती लागतं ह्याला, शेवटपर्यंत 10 पाण्याचा हिशेब धरून चालायचा. 10 पाण्यामध्ये येतो आणि कमी खर्चात येणार पीक शेतकऱ्यांसाठी चांगला आहे. सर याचं मार्केट कसं आहे सांगा शेतकरी? हे सुरुवातीला आम्ही हे पहिलं वर्ष पीक केलेलं आहे. ह्याचं मार्केट लोक सांगतात 9000 पर्यंत असतं, पण हे आपल्या इकडे याचं मार्केट नाही. ह्याचं मार्केट लातूर, उस्मानाबाद, नावली इकडे मार्केट याचं. इथं येऊन व्यापारी पण उचलतात ह्याला, पण ज्या आपल्याला ज्यावेळेस वाटेल व्यापारी कमी मागतात त्यावेळेस आपण तिकडे नेऊन विकणार. समजा काळजीला आपल्या अपेक्षा याला 1-7 हजार रुपये भाव भेटला तरी. मित्रांनो, आपण आता घेवडा राजमाविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर आपला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.